नमस्कार विद्यार्थी मित्र व पालक वर्ग, आपल्याला माहिती आहे की पहिला राऊंड सुरू आहे 2023 ॲडमिशन साठी आणि बरेचसे विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न पडत आहेत। तर पहिला प्रश्न, ॲक्च्युली मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला इंजिनिअरिंग सारखा या वर्षी सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये ऑप्शन बदलण्याचा चान्स मिळणार आहे, परंतु हा चान्स यावर्षी देण्यात आलेला नाही आहे, तो पुढच्या वर्षीपासून देण्यात येईल असं मी CET सेलला ज्यावेळेस विचारलं, कारण इन्फॉर्मेशन अशी आली होती की यावेळेसपासून भेटणार आहे, परंतु ते त्यांनी लागू केलेलं नाही आहे। हे सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे, म्हणजे आपल्याकडून चुकीची माहिती गेली होती असं काही म्हणायला हरकत नाही, परंतु आपणही काहीतरी माहितीच्या आधारावरच माहिती दिलेली होती, परंतु ती आपली काय अप्लाय न झाल्यामुळं नंतर ऑप्शन बदलता येतील का? तर नाही। तुम्ही जे काही सुरुवातीचे ऑप्शन दिले होते तेच ऑप्शन आता कायमचे राहतील, ओके। हे एक महत्त्वाचं अपडेट आहे। आता पहिला राऊंड चालू आहे, ठीक आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उद्या किंवा परवा ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि मग बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज आहेत रेफ्यूजसाठी। मला बरेचसे प्रश्न विचारतात विद्यार्थी, रिप्लाय करतात किंवा फोन करतात की सर, रेफ्यूज करण्यासाठी मला त्या कॉलेजला जावं लागेल का? नाही, रेफ्यूज तुम्ही आजही आत्ता करू शकता। ज्याही वेळेस तुम्हाला रेफ्यूज करायचं आहे तुम्हाला कॉलेजवर जात बसायची गरज नाही, परंतु तुम्हाला परवा 5 वाजायच्या आत रेफ्यूज करणं गरजेचं आहे। हे महत्त्वाचं आहे। मग रेफ्यूज केल्यानंतर काय होईल? तर रेफ्यूज केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या राऊंडला एलिजिबल होता, म्हणजे दुसरा राऊंड तुम्ही करू शकता। दुसरा आहे, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन फ्रीज करा। रेफ्यूजसाठी तुम्हाला फीस लागणार नाही, परंतु फ्रीज आणि फ्लोटसाठी तुम्हाला 1000 रुपये पेमेंट करावं लागेल, ओके। तुम्हाला जे पेमेंट आहे ते तुम्हाला 1000 रुपये द्यावं लागेल, ठीक आहे। तर हे एक दुसरं अपडेट की तुम्हाला फ्रीज आणि फ्लोटसाठी 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागेल। दुसरं हे पहा, बरेचसे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की मला फ्लोट करायचं आहे। आता फ्लोट कधी करायचं? जर तुम्हाला मिळालेलं ॲडमिशन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरचे ऑप्शन जर तुम्हाला ट्राय करायचे असतील तर फ्लोट करा। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं असतं, आता आजचा एक एक्झाम्पल सांगतो। एक विद्यार्थी चुकून ABMचा ऑप्शन दिला, बाकीचे सगळे कॉलेजेस ॲग्रिकल्चरचे दिले आणि मग त्यानं चुकून ABMचं एक कॉलेज दिलं, कोणतं का असणार, ठीक आहे, सॉरी, त्याने काय केलं, ABMचं कॉलेज दिलं आणि मग त्यांना नेमकं काय झालं, ॲग्रिकल्चर भेटले नाही आणि ABMचं ॲडमिशन भेटलं प्रायव्हेटला। आता त्यांना ABM नाही पाहिजे, परंतु ऑप्शन दिलं होतं। आता मग त्यांचं म्हणणं, आता फ्लोट करू का रिफ्यूज करू? मी म्हणलं डायरेक्ट रिफ्यूज करून टाका, कारण तुम्हाला ABMला घ्यायचंच नाही ना। कारण काय होईल, तुम्ही जर फ्लोट केलं आणि जर वरचा ऑप्शन नाही भेटला तर तुम्हाला डायरेक्ट पुन्हा ABMला ॲडमिशन फिक्स होऊन जाईल। म्हणजे तुम्हाला जर मिळालेल्या ठिकाणी ॲडमिशन नको असेल तर डायरेक्ट रिफ्यूज करून टाका, तुम्ही दुसऱ्या राऊंडला एलिजिबल होता। मग बाकीचे सगळे ऑप्शन ते वरून सुरुवात करतं आणि खालपर्यंत तुमचे पाहतं की कुठे ॲडमिशन होतं। त्याच्यामुळं इट्स बेटर टू, जर तुम्हाला हे कॉलेज कन्फर्म फिक्स करायचं नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट रिफ्यूज करा, फ्लोट करू नका। आता फ्लोट कधी करायचं? समजा माझं ॲडमिशन लातूरला चांगल्या ठिकाणी झालेलं आहे, परंतु लातूरच्या वरी जर समजा मी पुणे दिलं असेल, परभणी दिलं असेल, ओके, चांगले चांगले कॉलेज लातूरपेक्षा जर तुम्हाला वाटत असतील, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या म्हणण्याप्रमाणे लातूर चांगले, परंतु तुम्हाला वाटलं की लातूर शाबूत ठेवायचं आहे, ओके, लातूर तर ठीकच आहे, परंतु लातूरपेक्षा जर आणखी वरचे ऑप्शन भेटले तर बरं आहे, त्यावेळेसच फक्त फ्लोट करा। आणि ज्यावेळेस तुम्हाला 100% सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे की मला माझं कॉलेज मिळालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही बिंदास फ्रीज करा। तर हे 3 ऑप्शन कधी वापरायचे, का निर्णय घ्यायचा, तर याबद्दलचं एक अपडेशन। आणि दुसरं महत्त्वाचं अपडेशन म्हणजे तुम्हाला आता जेवढे काही ऑप्शन दिलेले होते ते आता बदलता येणार नाहीत, ठीक आहे। तर हे तुमचं एक महत्त्वाचं अपडेट आहे। इतरांना व्हिडिओ शेअर करा। बऱ्याच जणांनी आणखीन व्हिडिओ सबस्क्राईब केलेला नाही आहे, व्हिडिओ लाईकही करत नाही आहेत, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।